इचलकरंजीतील यंत्रमाग कारखाने कोणत्याही क्षणी बंद पडण्याची शक्यता. स्पिनिंग मिल फेडरेशन चेअरमन स्वामी. कापूस दरात होत असलेली सततची वाढ राज्यातील सूत गिरण्यांसाठी आणि यंत्रमाग उद्योगासाठी धोक्याची घंटा ठरू लागली आहे. ही दरवाढ अशीच आणखीन काही दिवस राहिली तर सर्व सूत गिरण्या व यंत्रमाग कारखाने कोणत्याही क्षणी बंद पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. यावर्षी भारतात कापसाचे उत्पादन 70% झाल्याने कापसाचे दर भरमसाठ वाढले. परिणामी याचा फायदा कापूस व्यापाऱ्यांनी घेतला. यावरती नियंत्रण आणण्याची जबाबदारी राज्य आणि केंद्र सरकारचे असताना त्याकडे दुर्लक्ष झाले. याचा फटका सूत गिरण्यांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. सध्या खुल्या बाजारात कापसाचा दर 1,10,000 प्रतिखंडी असा आहे. या दराने जरी कापूस घ्यायचा म्हटले तरी व्यापारी लोक कापसाची उपलब्धता अल्प आहे असे सांगून सूत गिरण्यांना अक्षरशः नागवत आहेत. केंद्र सरकारने कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी कापसाचा हमी भाव 6,050 रुपये असा ठरवून दिला आहे. परंतु खुल्या बाजारात शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांकडून 13,000 इतका प्रचंड दर मिळत असल्यामुळे शेतकरी आपला कापूस खाजगी व्यापाऱ्यांना विकत आहेत. सध्या सूत गिरण्याकडे 8 दिवस पुरेल इतकाच कापूस शिल्लक आहे. ही परिस्थिती बदलेल अशी स्थिती सध्या तरी दिसून येत नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील सहकारी व खाजगी सूत गिरण्या बंद करण्याचा निर्णय जाहीर करावा अशी मागणी अनेक सूत गिरण्यांच्या चालकांनी महाराष्ट्र स्पिनिंग मिल फेडरेशनचे चेअरमन अशोकराव स्वामी यांच्याकडे केली आहे. या संदर्भात लवकरच महाराष्ट्रातील सूतगिरण्यांचे संचालक वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख, वस्त्रोद्योग राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री पियुष गोयल यांना भेटणार असून त्यानंतर अंतिम निर्णय घेणार असल्याचे अशोकराव स्वामी यांनी सांगितले. शक्ती न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा.